धोनेवाडीत एका वृद्धाला कोरोना. धोनेवाडी तालुका निप्पाणी येथील माळीमळ्यातील एका 72 वर्षीय वृद्धाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने धोनेवाडीत खळबळ माजली आहे. सदर रुग्ण बुधवार दिनांक 22 जुलै रोजी कोल्हापूर येथील डायमंड हॉस्पिटलमध्ये हृदयविकार असल्याने दाखल झाले होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी स्वॅब घेण्यात आले होते. शुक्रवार दिनांक 24 रोजी आलेल्या अहवालात कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. सदर बातमी ग्रामपंचायतीला समजताच सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, सर्व सदस्य, वैद्यकीय अधिकारी, संदेश रवळुकेदारी, सदलगा पोलीस ठाण्याचे ASI SS पाटील, पोलीस SA मुलतानी व सर्व सदस्य यांनी घटनास्थळी भेट देऊन माळीमळा परिसर सीलबंद केला आहे. दिनांक 30 जुलै पर्यंत गावातील सर्व व्यवहार 100% बंद करून सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. सदर वृद्धाला हृदयविकार असल्याने बुधवार तब्येत बिघडल्याने ते बेळगावच्या KLE हॉस्पिटल येथे दाखविण्यासाठी गेले होते. तिथे त्यांना कोरोना पॉझिटिव्हचा संशय आल्याने तिथूनच माळी कुटुंबांनी कोल्हापूरच्या डायमंड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर तिथेच उपचार सुरू केले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेला पत्नी, दोन मुले सुना नातवंडे, तसेच चुलता भाऊ, त्यांची पत्नी, दोन मुले सुना नातवंडे, असे 21 जणांना पहिल्या टप्प्यात घरी 14 दिवस अलगीकरण करण्यात आले असून त्यांचे स्वॅब तपासणी 7 दिवसाने करण्यात येणार आहे. माळीमळा येथील 50 मीटर परिसरात औषध फवारणी करून आशा सेविका यांनी त्या भागातील घरासभोवताली सर्वे करून दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.